हिलारी आई केअर महाराष्ट्रात प्रथमच एसिलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज गंगवाल यांच्याकडून नेत्र तपासणी. चष्मे आणि सनगॉगल्स फक्त 295 रुपयांपासून सुरू. अहमदनगरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर कार्ल झायस या जर्मनी मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया. संपर्क खिलारी आय केअर. शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत एसटी स्टँडच्या शेजारी संगमनेर. मोबाईल 89 56 333 888. संगमनेरच्या पठार भागामधील मांडवे बुद्रुक परिसरामध्ये गेली 5 ते 6 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं पडतंय तर दिवसभर थंडीचा कडाका असतो आणि अशा वातावरणामुळे पिकांनाही धोका वाढू लागला. नुकसान झालेल्या पिकांची शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करावी अशी मागणी मांडवे बुद्रुक गावचे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अमित धुळगंडे यांनी केली आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून मांडवे परिसर तसेच साकूर पठार भागामध्ये या ठिकाणी या हवामानाने अतिशय हैदोस घातलेला आहे. धुकटाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांची हातोनात अशी हाल झालेली आहे. शेतकऱ्यांनी या ठिकाणी ज्या गव्हाचं पीक असेल, तुमचं कांद्याचं पीक असेल, हरभऱ्याचं पीक असेल, या पिकांवरती रोगराई वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या वातावरणामध्ये शेतकऱ्यांच्या या पिकाच्या झालेल्या नुकसानीबद्दल शासनाने शासन दरबारी दखल घ्यावी. तसेच शेतकरी हा पहिल्यापासूनच शेतमालामध्ये हातोनात असे हाल झालेले आहे, त्याला कुठलाही बाजार हमी भाव मिळालेला नाही आहे. त्यामुळे देखील शेतकरी पहिल्यापासूनच दुःखी असून या वातावरणामुळे अजूनही तो दुःखी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी अशी मी या माध्यमातून विनंती करतो. कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन पूर्त गारठून गेलंय. माणसांबरोबर जनावरांनाही या कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतोय. त्यातच पिकांवर आता रोगराईचा प्रादुर्भाव वाढू लागलाय आणि यामुळेच या थंडीनं ही पिकं हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जातीय. रमजान शेख, सी न्यूज, मराठी, साकूर.